मी डॉक्टर अहमद कार्ती कार्ती हॉस्पिटल मध्ये कंसल्टिंग गायनेकोलॉजिस्ट एंड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी व कार्यसम्राट आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच यावेळी चेतनभाऊ नरोटे हे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चेतन नरोटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व ताईला खासदार करण्याचा संकल्प आपण सर्वदिनी या दिवशी करू असं देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, शहर कार्याध्यक्ष मनोज अलगुरवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, फिरदोस पटेल, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, सुशील बंदपट्टे, किसन मेकाले, तिरुपती परकीपंडला, शौकत पठाण, एन के क्षीरसागर, हरुण शेख, सोहेल शेख, अनिल मस्के, मधुकर आठवले, श्रीशैल रणधीरे, वशिष्ठ सोनकांबळे तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते. शिंदे साहेबांचा आशीर्वाद, विठ्ठला त्यांची सगळ्यांना माया, या सगळ्यांचा दुर्मिळ संबंध मूळ खरा अर्थानं आज काही सोलापूर नसले तरी आपण इथं सगळेजण वाढदिवसाला हजर राहिला. त्याबद्दल काँग्रेस शहर अध्यक्षांना आतानं मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो. आज बघताय की सोलापूर शहरामध्ये मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, हे सगळे फुल्ल झालेले आहेत. सर्व सोलापूर शहरातील पेपर वृत्तपत्र हे देखील आज फुल झालेलं आहे. आसापुरे साहेबापासून सुशील बनपट्ट्यापासून छोटे छोटे घटक आहेत ते देखील पेपरला आपल्या आपल्या ताकदीने सर्वजण जाहिरात दिल्यात. त्यांचा पहिल्यांदा सगळ्यांचा अभिनंदन करतो. शहरामध्ये 10 आणि ग्रामीण 17 लाख लोक, 27 लाख लोक हे पेपर वाचतात. तुमच्या माध्यमातून त्यांचे काँग्रेसचे कार्यकर्ते, शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते हे काय करू शकतात, हे सगळ्यात खऱ्या अर्थानं पेपर वृत्तपत्र व्हॉट्सअप तर फुल झालंय, फेसबुक फुल झालंय. तर हे आपण सगळं करत असताना आपण आज त्यांच्या सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त आज संकल्पना करूया. येणाऱ्या काळामध्ये ताई खासदार झाले पाहिजे असं आपण सगळ्यांचा संकल्प करूया. देशाच्या नेत्या सोनिया गांधी आपण देऊया की येणाऱ्या काळामध्ये सुशील कुमार शिंदे साहेबांच्या पाठीमागे सोलापूर शहर उभारणार आहे. हीच खऱ्या अर्थानं आजची वाढदिवसाची सोनिया गांधी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट राहणार आहे. तुमच्या आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. भारतीय जनता पार्टी आपण बघताय की ज्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करताय त्याला सडतोड उत्तर द्यायचं असेल. आपण प्रत्येक घरातल्या वक्त्याने आता पिंजून सोलापूर शहरामध्ये ताकदीने उभारलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचा प्रचार केला पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं ताईंना खरी भेट राहील. आणखी एक तिरुपती असतील, दादा असेल, सगळ्यांनी सांगितलं की मला एक वर्षात तर पूर्ण झाले, एक वर्ष कसे पूर्ण झाले मला देखील कळालं नाही. ज्यावेळेस माणूस काम करतो त्या माणसाला दिवस देखील कम पडतात. आणि मी इथं ठरल्या बसल्यापासून एकच ठरलं, इथं येणारा व्यक्ती हा प्रत्येक जण आपला नेता, प्रत्येक जण आपला खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे. नेता जरी असला, कार्यकर्ता जरी असला, तो काँग्रेसचा विचारधाराला, काँग्रेसला मानणारा हा घटक आहे. म्हणून कोणी जरी आलं तरी मानाने सन्मानाने मी त्यांना बोलवतो. कधीही आजपर्यंत भेदभाव केला नाही. आज आमचे आता धर्माजी भोसले नाहीयेत पण आमच्या महिला भगिनी आज देखील त्यांचं नाव घेतात. मरावे पुरे कीर्ती रुपये उरावे हे पद काय कायमचं नसतं, पण त्यांनी जे नाव कमवलं हेच खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे. म्हणजे शिंदे साहेबांनी उडून ते आपल्याला जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या सहकाराने, मग महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, किंवा आमदार असेल किंवा खासदार असेल, कुणाला जरी तिकीट मिळालं आपण आपल्या माणसाला निवडून आणण्याकरता काँग्रेस कमिटी ह्या नात्यानं, अध्यक्ष नात्यानं आपण 100% काम करणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष कसा मोठा होईल, काँग्रेस पक्ष कसा या सोलापूर शहरामध्ये झेंडा पडकेल हेच आपण ह्या ठिकाणी आपलं त्यांच्या वाढसाठी संकल्प करूया. आपण सगळ्यांना विनंती करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.